नमस्कार, मी विजय वसंत देशपांडे बोलतो आहे. माझा पायाचा 2 महिन्यापासून त्रास चालू होता. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, औषधं घेतली, पण काही फरक पडला नाही. पण माझा मित्र यांनी डॉक्टर योगेश वैद्य यांचं पिनॅकल हॉस्पिटलचं सजेस्ट केलं, तर मी येऊन त्यांना दाखवलं, तर त्यांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट केली. पण ते बोलले त्याच्यावरती आपला हिप चेंज हा पर्याय आहे, दुसरा पर्याय काही नाही आहे, ते हिप चेंज करायच लागेल. त्या हिप चेंज केल्यामुळे तुम्हाला सगळं तुमचा आजार निघून जाईल. पण त्याप्रमाणे मी सोमवारी ॲडमिट झालो व मंगळवारी आज माझं ऑपरेशन झालं. आणि आजच्या घडीला माझा पाय दुखायचा बंद झालेला आहे सगळा. आणि इकडचा सगळा स्टाफने चांगलं कोऑपरेशन केलं. त्यातल्या दुबे मॅडम म्हणून आहे इकडे, त्यांनी तर मला एवढं कोऑपरेशन केलं का विचारू नका. त्यांचा सर्व स्टाफ चांगला आहे, लहानापासून तो मोठ्यापर्यंत जेवढा स्टाफ आहे सगळा, स्लीपरपासनं, वॉर्डबॉयपासनं, नर्सपासनं सगळे चांगले आहेत. एवढं चांगली ट्रीटमेंट देतात का विचारू नका. बस, नमस्कार. नमस्कार, मी विद्या देशपांडे. माझ्या मिस्टरांचं 2 महिन्यापासून खूप पाय वगैरे दुखत होता, त्यांना चालायला पण त्रास व्हायचा. पण त्यांच्या मित्रांनी सांगितलं की असं असं योगेश वैद्य आहे, त्यांच्याकडे जा, त्यांना दाखव. तर माझे मिस्टर त्यांच्याकडे आले, त्यांना दाखवलं, त्यांनी एक्सरे वगैरे केला आणि म्हणाले की तुमच्या पायाचं ऑपरेशन करायलाच लागेल. मंगळवारी बरोबर सकाळी 7 वाजता डॉक्टर म्हणाले त्यांना आत घेणार. आणि डॉक्टर सकाळी 7 वाजता योगेश वैद्य बरोबर 7 वाजता आले, मला भेटले, मला म्हणाले आता ऑपरेशनला सुरुवात होणार. त्यांनी व्यवस्थित ऑपरेशन वगैरे केलं, 11:15 बाहेर आणलं, डॉक्टरांनी बोलवलं, सांगितलं व्यवस्थित ऑपरेशन झालं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आणि पुढे पण त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्याप्रमाणे त्यांचं ऑपरेशन वगैरे करून आयसीयूमध्ये ठेवलं, तिथे बघायला वगैरे मला पाठवलं, बोलायला वगैरे दिलं. सगळ्या नर्स लोकांनी, स्टाफनी सगळ्यांनी हेल्प चांगलं केलं त्यांच्याबद्दल मला. आणि संध्याकाळी त्यांना बाहेर घेतलं. त्याच्यानंतर त्या दिवशी माझे दीर त्यांच्याबरोबर रात्री राहिले. नंतर 2-4 दिवस मी स्टाफना, नर्सना आणि विचारलं गोडव्यांना वगैरे का राहायला पाहिजे का, पण म्हणाले काही गरज नाही, आम्ही रात्री जागेच असतो, त्यांची व्यवस्थित काळजी घेणार. पण मी रात्री जात होते घरी, सकाळी मी जेव्हा यायची तेव्हा त्यांना विचारायची तुम्हाला येऊन कोण विचारत हो, म्हणजे नर्स वॉर्डबॉय वगैरे येऊन सगळे विचारत होते. बाथरूमला वगैरे व्यवस्थित त्यांना हे केलं, नेत वगैरे होते, चालवत होते व्यवस्थित. त्याप्रमाणे त्यांचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं, सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट छान केला. आणि आत्तापर्यंत सगळे डॉक्टर वगैरे सगळे आमच्याशी बोलले वगैरे, त्यांनी सगळं सांगितलं कसं काय करायचं वगैरे सगळं. त्यामुळे मला डॉक्टरांचा खूप खूप मनापासून आभार मानायचे आहेत. धन्यवाद. आय एम डॉक्टर योगेश वैद्य, कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन ॲट पिनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटल. मिस्टर विजय देशपांडे जेंटलमन केम टू अस विथ पेन अँड स्वेलिंग इन द लेफ्ट हिप जॉईंट विथ डिफिकल्टी इन वॉकिंग सिन्स पास्ट मेनी इयर्स. ही हॅड बीन कॅरिंग ऑन विथ दिस कंप्लेंट फॉर पास्ट मेनी इयर्स. ही हॅड कन्सल्टेड लॉट ऑफ हॉस्पिटल्स अँड अदर डॉक्टर्स, बट ही हॅड नो रिलीफ. We advised him to undergo X-ray and MRI, which revealed that he had arthritis of the left hip joint. He had a coxa magna, which means a large femoral head, probably due to some childhood Perthes disease or some kind of a childhood illness, which he had been pulling along all these years. Now he had reached a stage where he found it very difficult to walk, sit on the floor, squat and carry out any ground level activities. We also noticed that he had a shortening in his left lower limb of around 3 to 4 centimeters. We advised him to undergo a total hip replacement, an uncemented type, preferably a ceramic on ceramic or ceramic on highly cross-linked polyethylene. He finally, after a few consultations, he agreed to undergo this surgery. We did an uncemented SQLAP ceramic on highly cross-linked vitamin E poly on him. Post surgery, patient was made to walk on the second day. He started using initially walker to get out of the bed. He has started to independently now go to the washroom, move out of his room. He can get out of the bed on his own. On the 4th to 5th day, we are now discharging him. He is in a very happy state. His pain, which was there all these years, has gone. He is pain-free and ready to live a new life with a new joint in his body.